परिवर्तन पैनल द्वारा आज विविध मांगों को लेकर नागपुर विश्वविद्यालय के सामने नारे निर्देशन कर आंदोलन किया गया। बीते कुछ दिनों पहले सीनेट चुनाव की अनुसूची वेबसाइट पर अपलोड की गई है, जिससे संतों को अधिकारों का उल्लंघन किया गया है। ऐसा सीनेट पर्यारत्न पैनल के पदाधिकारियों द्वारा आंदोलन के दौरान कहा गया है। मागील काही दिवसापूर्वी ज्या सीनेटच्या निवडणुका होऊ घातलेल्या आणि त्याचा शेड्यूल जो वेबसाइटवर टाकण्यात आला, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। कारण मताचा अधिकार या शेड्यूलमुळे विद्यापीठ प्रशासनाने तो शेड्यूल टाकला, त्याच्यामुळे सर्व जे पदवीधर आहेत नागपूर विद्यापीठाअंतर्गत पदवीधर झालेले लोक, त्यांचा अधिकार त्या ठिकाणी हिरावला गेलेला आहे। विद्यापीठ प्रशासनानं एका विशिष्ट संघटनेच्या संघटनेला हित पोहोचवण्यासाठी, त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी या पद्धतीचं कृत्य एक मानव अधिकाराचं उल्लंघन या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून सिनेट परिवर्तन पॅनल जी नेहमी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढते, काम करते, त्या सर्व ज्या संघटना सिनेट परिवर्तन पॅनलमध्ये काम करतात त्या या ठिकाणी जमलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आम्ही ह्या सर्व जे मताचे अधिकार आणि ज्या सिनेटच्या निवडणुकांचे पुढे ढकलायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करत आहोत। प्रामुख्याने सांगायचं झालं तर जी बी फॉर्मची प्रोसेस असते ती ओटर होण्यासाठी केली जाते, परंतु विद्यापीठ प्रशासनाने यावेळेला असं केलं की 2022 भरलेले ए फॉर्म त्याला ऍज इट इज त्यांनी बी फॉर्म न करता, म्हणजे बी फॉर्मची प्रोसेस न करता स्किप केलेला आहे, पुढे फॉरवर्ड केलेला आहे। आणि जे 17 आणि त्याच्या पूर्वीचे जे रजिस्टर्ड झालेले आहेत त्यांना मात्र बी फॉर्मची अट घातलेली आहे। हा कुठला न्याय होऊ शकतो? कारण बी फॉर्म भरणं हे कायद्यानुसार कंपल्सरी आहे ओटर होण्यासाठी। तर त्यांनी या पद्धतीचं जे पावलं उचललेली आहेत ते एका विशिष्ट संघटनेला फायदा पोहोचवण्यासाठी केलेलं आहे। त्याचबरोबर ऍक्टनुसार किमान जो शेड्यूल असतो, जो निवडणूक कार्यक्रम असतो, ती तारीख असते, ती 45 दिवस अगोदर त्याच्यापूर्वी त्यांनी दिली पाहिजे, बी फॉर्मला पुरेसा वेळ दिला पाहिजे, तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला नाही। आणि त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत। कारण यामध्ये जे 2017 आणि त्याच्यापूर्वीचे जे 1,00,000 रजिस्टर्ड ग्रॅज्युएट आहेत त्यांना याचा फायदा पोहोचणार नाही, ते याच्यापासून वंचित राहणार आहेत। आणि जो मताचा अधिकार त्यांना मोठ्या प्रयत्नानं मिळालेला आहे त्याचं हनन या ठिकाणी होणार आहे, ते अधिकारापासून वंचित राहणार आहेत। आणि त्यांना तो अधिकार मिळावा म्हणून सिनेट परिवर्तन पॅनलतर्फे आम्ही इथं नारे निदर्शने करत आहोत, जेणेकरून ह्या सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील, बी फॉर्मला पुरेसा वेळ मिळेल आणि सर्व जे पदवीधर आहेत त्यांना मताचा अधिकार मिळू शकते। इसी का निषेध करते हुए कई मांगों को लेकर जल्द से जल्द न्याय की गुहार लगाई है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।